भाजपचे आंदोलन कोणाच्या विरोधात? माजी मंत्री राठोड यांचं भाजपला सवाल। भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांची स्वतंत्र जनगणना करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनी केली आहे। ते येथील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। भटक्या विमुक्त प्रवर्गातील नागरिक मागासवर्गीय असंघटित आहेत, त्यामुळे ते आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरू शकत नाहीयेत। बंजारा, नाथजिगी, नंदीवाले अशा जातींचा समावेश या प्रवर्गात होतो। दोन वेळेच्या जेवणासाठी त्यांचा संघर्ष सुरू असतो। महाराष्ट्रात स्थापन झालेल्या रेणकेव बापट आयोगाने देखील हा समूह मागास असल्याचे सांगितलं आहे। त्यामुळे भटक्या विमुक्त जातींचे सर्वेक्षण होऊन स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, याबाबत विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे आमदार राठोड यांनी यावेळी सांगितलंय। तसेच भाजपचे आंदोलन कोणाच्या विरोधात असा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। राठोड यांनी यावेळी भाजपने केलेल्या चक्काजाम आंदोलनावरही टीका केली आहे। ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळायलाच हवे, ओबीसी आरक्षणाला पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे। ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या इम्पेरियल डाटा हा केंद्र शासनाकडे आहे, त्याने तो डाटा दिला तरच ओबीसी आरक्षण मिळणार आहे। त्यामुळे भाजप कोणाच्या विरोधात आंदोलन करत आहे असा देखील प्रश्न संजय राठोड यांनी उपस्थित केलाय।